सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये तालुक्यामध्ये सुरू असलेले अवैध धंदे आणि निकृष्ट पद्धतीच्या कामांची पोलखोल केली जात आहे। दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाकडून प्रतिमोर्चा काढत उत्कृष्ट कामांची यादीच वाचून दाखवण्यात आली आहे। या दोन्ही मोर्चाच्या दरम्यान वाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। यामध्ये पोलीस आणि पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळाली। या संपूर्ण घटनेच्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी, पाहूया। सातारा जिल्ह्यातल्या पाटणमध्ये सध्या उबाटा गटाकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या जर आपण पलीकडे पाहिला तर या ठिकाणी जो आहे तो शिंदे गटाचा जो आहे तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र या ठिकाणी प्रतिमोर्चा काढल्याचं चित्र आहे ते सध्या आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन मात्र अलर्ट मोडवरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दंगा नियंत्रण विभागाचे जे काही कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी दोन्ही जे तालुक्याचे DYSP असतील या ठिकाणी PI असतील SP असतील मोठा फौज पाटा आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी त्या जो शिंदेगटाचा जो काही मोर्चा आहे तो मोर्चा त्याच ठिकाणी थांबवून ठेवलेला आहे आणि या देखील मोर्चाला ज्या ठिकाणी उबाटा गटाचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे। त्यामुळं आता या दोन्ही मोर्चाला हँडल करण्याची एक मोठी तारेवरची कसरत आहे ही आता पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे। यामुळं आता कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे ती या निमित्तानं वर्तवली जाते आहे। शिंदे गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी या प्रतिमोर्चाला त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चा जो आहे तो आयोजित केलेला आहे। त्यामुळं आता या दोन्ही मोर्चामध्ये काय नक्की घडणार आहे हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहावं लागणार आहे। त्यामुळं या संपूर्ण मोर्चा आणि सगळ्या बातम्यांवरती आपलं लक्ष लागून राहणार आहे। कॅमेरामन संकेत समी शशिकांत सूर्यवंशी लोकशाही मराठी सातारा। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।